मित्रांनो, संत थॉमस चर्चमधील क्वायर मंडळ आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहेत नाताळ गीत, कॅरल सिंगिंग। नाताळचा सण म्हटलं की त्या अगोदर कॅरल सिंगिंगने संपूर्ण वातावरण भरून जातं। नाताळचा सण म्हणजे लॅटिनमध्ये नातालिस, स्पेनमध्ये नाविदाद, फ्रान्समध्ये नोवेल, पोर्तुगालमध्ये नाताळ आणि इंग्रजीमध्ये क्रिसमस अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो। मात्र आपल्या सर्वांसाठी क्रिसमस म्हणजे सर्वत्र आनंद आणि आनंद। हा आनंदाचा सोहळा आपण लवकरच साजरा करणार आहोत, कारण आपल्या सर्वांच्या तारणाची पहाट लवकरच होत आहे आणि ती म्हणजे ख्रिस्त तारणारा, ख्रिस्त बसिया हा आपल्या सर्वांसाठी जन्माला येत आहे। हजारो वर्षापूर्वी ज्या ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या तारणासाठी जन्म घेतला, तो दिवस, तो क्षण आपण पुन्हा एकदा आठवणार आहोत, पुन्हा एकदा साजरा करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की देवाने जगाची निर्मिती केली आणि त्या निर्मितीमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मिती, अतिशय सुंदर निर्मिती म्हणजे आपणा मानवाची। परंतु आदाम आणि एवा ह्यांनी पाप करून स्वर्गराज्य गमावलं, परंतु देवाला माणसाने पापामध्ये खिसपत पडावं अशी बिलकुल इच्छा नव्हती आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या पुत्राला मानवाच्या तारणासाठी पाठवलं। हाच ख्रिस्त मरियेच्या पोटी जन्माला आला आणि त्यांनी खुसावर आपल्या सगळ्यांच्या पापासाठी प्राणाचं बलिदान दिलं आणि आपल्या सर्वांसाठी तारण उपलब्ध करून दिलं। पुन्हा एकदा मानवाचा देवाशी संबंध जोडला गेला तो ह्या ख्रिस्तामुळेच। असे ह्या ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो। आज आपले गायन मंडळ आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या ख्रिसमसची तयारी करण्यासाठी कॅरल सिंगिंग तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। तुम्ही हे कॅरल सॉंग्स एन्जॉय करा, आपल्या मनाची तयारी करा। आता अगदीच काही दिवसानंतर किंवा तो क्षण जवळ आलेला आहे की ज्या क्षणी ख्रिस्त हा फक्त गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेणार नाही, तर तो आपल्या प्रत्येकांच्या हृदयामध्ये जन्म घेईल। पोप अलेक्झांडर यांनी सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त नाताळच्या दिवशी हजारो गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेईल, परंतु जर त्याने माझ्या हृदयात जन्म घेतला नाही तर मग या हजारो गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला येऊन काय उपयोग। त्यामुळे ख्रिस्त जन्माचा अनुभव हा सगळ्यांनी आपल्या अंतःकरणात घेतला पाहिजे आणि त्याचा आनंद आपण साजरा केला पाहिजे। आम्ही सर्वजण हा आनंद साजरा करण्यासाठी घेऊन येत आहोत कॅरल सिंगिंग, आणि तुम्ही ती एन्जॉय करा, मनाची तयारी करा आणि तोपर्यंत आपल्या सर्वांना माझ्या ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी ख्रिसमस अँड हॅपी न्यू इयर। गॉड ब्लेस यू। Yeah.
मायाली दूर दूर जे राजे बेथलेम दूरे गगवाणी सबाळ विराजे बेथलेम दूरे गगवाणी सबाळ विराजे भेट न्यास क्रिस्तालाली दूर दूर जे राजे Thank you.
करना।